नमस्कार मित्र मंडळींनो, मी विवेक शिंदे, विवेक शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा गावी आलो आहे। आता तुम्ही म्हणाल की हा 15 दिवसापूर्वीच गावी आला होता, पुन्हा गावी का आलाय? तर गावी येण्याचं कारण आता थोडं वेगळं आहे। आपलं घर तुम्ही बघू शकता झालेलं आहे पूर्ण, पण त्या घराच्या पुढे जे आम्हाला शेड टाकायचं आहे त्याचं आता आम्ही काम चालू करणार आहोत। त्यासाठी मी आता पुन्हा गावाला आलो आहे। कालच आपलं मटेरियल इथं आलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो बघा। इकडे आपले सगळे मटेरियल पडलेलं आहे, ते रॉड बीड आहेत, पत्रे वगैरे आणून ठेवलेले आहेत। आजून आपल्या कामाला सुरुवात होणार आहे। तर आता गावी आलो तर गावचेच व्हिडिओ तुम्हाला जास्त करून बघायला भेटणार आहेत, आणि जे व्हिडिओ तुम्हाला मागच्या मी काय दाखवू शकलो नाहीत ते व्हिडिओ पण तुम्हाला आता बघायला भेटतील। तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आणि आता पूर्ण व्हिडिओमध्ये आपण फक्त हे शेडचं काम कसं चालू होणार आहे आणि ते कशी कामं करतात ते तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। थँक्यू। आता आपल्या इथे कामाला सुरुवात झालेली आहे, कामगार इथं आले आणि ते सर कटिंगचं काम चाललं का चॅनल कटिंग करतात, ते खड्डे वडे सगळे मारलेले। आता हे लोक इकडे चॅनल उभे करत आहेत बघा। हे लोक इकडे आता मटेरियल वगैरे भरून चॅनलशी एका लेवलमध्ये वरती दोरी बांधले, ते लेवल काढतात। त्याच्यासाठी चॅनल उभे करणार, खांब ठोकून वगैरे, त्यानंतर मग वरचं मटेरियल जे आहे शेडचं वगैरे ते मग लावणार वरती, तुम्ही बघू शकता। आता यांचं वरचं वेल्डिंगचं काम चालू झालं आहे बघा। त्याच्यावरती त्याच्यासाठी चॅनल एकावर एक ठेवून ते वेल्डिंग करतात बघा। असं ते पहिले तो स्ट्रक्चर उभं करेल, त्यानंतर मग पुढे उद्या दुसऱ्या दिवशी ते लोक पत्रे टाकणार। आता वेल्डिंग चालू आहे तिकडे बघा। सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं की आज आपल्या शेडचं काम चालू केलेलं आहे। तर आता शेडचं काम म्हणजे आज फक्त स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, बाकी पत्रे आणि त्याच्यावरती पाईप वगैरे ते उद्या करणार आहेत। तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तेच दाखवणार आहे। उद्या आपलं पत्रे वगैरे टाकून ते सगळं फायनल होईल। आज फक्त त्यांनी शेडचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, बघू शकता का तुम्ही। तर आपला हा व्हिडिओ कंटिन्यू असणार आहे उद्यामध्ये पण, तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ। काल बघितल्याप्रमाणे काल फक्त आपण स्ट्रक्चर उभं केलेलं, आज जे आपले पुन्हा आलेत कामगार लोक, त्या त्याच्यावरती पाईप टाकतात आहेत। पाईप टाकून झाल्यानंतर वरती मग पत्रे फिट करणार आहेत। ते आज एवढं काम आपलं झालेलं आहे, आजच आपले पत्रे टाकून पण होणार आहेत। मग हे दोघं जणच आहेत भाऊ, ते काम करतात वेल्डिंग काम मस्त करतात। कोण तुम्हाला लोकांना पण कोणाला काम करायचं असेल पत्र्याचं शेडचं, तर मी नंबर देतो यांचा, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा। आता आपले पत्रे चढवत आहेत बघा, एक लाईन झाली चढव, दुसरी चढवत आहे बघा। फायनली आता आपलं पत्र्याचं काम झालेलं आहे आणि आपलं पूर्ण शेड पण बांधून तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही। ह्या पोराने शेड बांधलंय ह्यानी आणि तो, तुम्हाला कोणा बांधायचं असेल शेड तर ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा, याचा नंबर मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये। फायनली आपलं आता शेड टाकून झालेलं आहे, वरतून व्ह्यू बघू शकता बघा, कसे पत्रे लावलेत बघा ते। हे बघा असे त्यांनी पत्रे लावलेले आहेत, आपले शेड आता फायनल झालेले आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आवडले लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।